मागच्या व्हिडिओमध्ये वर्क एनर्जी अँड पॉवर चा बेसिक बेसिक स्टडी केला. आज आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचा स्टडी करणार आहे. तर एनर्जी म्हणजे पाहिलं होतं आपण की एनर्जी म्हणजे काय असतं, जे आपण वर्क करतो त्यासाठी लागणारी जी पॉवर म्हणजे कॅपॅसिटी टू वर्क त्याला आपण एनर्जी म्हणतो. आता त्याच्यातल्या जे एनर्जी फॉर्म्स ऑफ एनर्जी त्याचा आपण स्टडी करणार आहे. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे मेकॅनिकल एनर्जी अँड इट्स डिफरंट टाईप. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी पजेसेस बाय अ बॉडी टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ मोशन इज कॉल्ड एज अ मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे दोन्ही स्टेटमधली एनर्जी, म्हणजे ज्यावेळेस बॉडी रेस्टला असेल किंवा मोशनमध्ये असेल त्या दोन्ही एनर्जीला आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणतो. इट्स अ टू टाईप. तर मेकॅनिकल एनर्जी दोन टाईपची असते, एक असते त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी, जी की बॉडी ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असेल म्हणजे एका जागा त्यावेळेस त्याच्या त्या बॉडीमध्ये एनर्जी असते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आणि दुसरी कायनेटिक एनर्जी, म्हणजे ज्यावेळी बॉडी मोशनमध्ये असते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, MgH हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे मेन जो आपण वापरतो. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे की 1/2 MvSq बरोबर. आता दोन्हीकडे MM तो M म्हणजे मास असतो त्या बॉडीचं, त्यानंतर हा जो V आहे म्हणजे त्या हाय तर आपण मोशनमध्ये वापरतो ना कायनेटिक एनर्जी, म्हणजे तो व्हेलॉसिटी आली स्पीड. तर ज्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीमध्ये बॉडी एका जागेवर असते त्याच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो आणि त्याला काहीतरी हाईट असते. द टोटल मेकॅनिकल एनर्जी ऑफ द बॉडी इज द सम ऑफ इट्स पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस आपण बॉडीची टोटल मेकॅनिकल एनर्जी फाइंड करतो त्यावेळेस आपण त्याची पोटेन्शियल एनर्जीची आणि कायनेटिक एनर्जीची ॲडिशन करतो, त्यावेळेस आपल्याला टोटल मेकॅनिकल एनर्जी भेटतो. त्यातली फर्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी पजेस इज अ बॉडी, म्हणजे बॉडीमध्ये अशी एनर्जी ॲट अ रेस्ट, म्हणजे ज्यावेळेस ती बॉडी काय असते रेस्ट पोझिशनला असते, टू इट्स पोझिशन ऑर साईज अँड शेप इज कॉल्ड द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे त्याची पोझिशन, त्याची साईज आणि शेप हे सगळं रेस्ट पोझिशनला असेल तर त्या बॉडीमध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. आणि पोटेन्शियल एनर्जी आपण कॅपिटल युनिट डोनेट करतो, डिनोट करतो. तर जर पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल पाहिजे झाले तर अ बॉडी प्लेस अबाउट द ग्राउंड, म्हणजे काहीतरी आपण हाईटवर ज्यावेळेस असे एक स्टँडवर असे जर टाकी ठेवली पाण्याची तर ह्या बॉडीमध्ये किंवा कोणती पण बॉडी असेल तर ह्या बॉडीमध्ये कोणती एनर्जी असते रे, पोटेन्शियल एनर्जी. किंवा स्ट्रेच रबर स्टील, रबर जर आपण दोन्ही बाजूने स्ट्रेच करून धरला तर ह्या रबरमध्ये पण कोणती एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. होती पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर आहे की फॉर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ह्या पोटेन्शियल एनर्जीचे काय फॉर्म्स आहेत, दोन टाईपची पोटेन्शियल एनर्जी असते. त्यातली फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं असते इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, द पोटेन्शियल एनर्जी पोजेसेस बाय अ बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन रिलेटिव्ह टू द सेंटर ऑफ अर्थ इज कॉल्ड इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे बॉडी रेस्ट पोझिशनला आहे पण कोणत्या दिशेने, इट्स पोझिशन कुठे आहे, तर तू रिलेटिव्ह टू द सेंटर ऑफ अर्थ. कारण सेंटर ऑफ अर्थ असेल तर तिथं ग्रॅव्हिटेशनल एनर्जी काय असते, ही सगळ्यात जास्त असते. अशा एनर्जीला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तपा लार्जर द डिस्टन्स ऑफ द बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे सेंटर ऑफ अर्थपासून बॉडी जेवढी जास्त डिस्टन्सवर असेल त्याच्यात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही तेवढ्या प्रमाणात जास्त असते. म्हणजे ग्रेटर द डिस्टन्स ऑफ द बॉडी फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, ग्रेटर इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. वेन एन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड ऑन बॉडी इट्स कॉम्प्लिकेशन ऑर शेप इज चेंज. म्हणजे फॉर एक्झाम्पल रबरचं एक्झाम्पल घेतलं, असं रबर आहे त्याला जर ह्या बाजूने आणि ह्या बाजूने आपण काय केलं इकडं स्ट्रेच केलं, ही बाजू इकडं स्ट्रेच केली, तर त्याच्यात एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे जी काय कॉन्फिगरेशन होतं त्याचं, त्यालाच आपण किंवा त्याचा शेपचा जो चेंज होतो त्यालाच आपण इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. तर पोटेन्शियल एनर्जी पजेस बाय अ बॉडी इन इट्स डिफॉर्म, म्हणजे शेप चेंज होणे. डिफॉर्म म्हणजे काय, त्याचा शेप चेंज होणे ड्यू टू चेंज इन इट्स कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. त्यालाच आपण इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. हे दोन टाईप होते फॉर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे दोन टाईपची पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर आपल्याला डेरिवेशन स्टडी करायचे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी त्याचं एक्सप्रेशन आहे U=MgH, ते आपल्याला व्हेरीफाय करायचं म्हणजे ते कसं आलं. तर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी ॲट अ हाईट अबाव द ग्राउंड, हे कन्सिडर करायचं. ग्राउंड आहे त्याच्या काहीतरी हाईटवर आपण काय केलं, एक बॉडी प्लेस केली, इज मेजर्ड बाय द अमाऊंट ऑफ वर्क डन लिफ्टिंग इट अप टू द हाईट अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे पा, ही ज्या वेळेस बॉडी आपण एवढ्या हाईटवर ठेवली, ही बॉडी आधी ग्राउंडवर असणार आहे, ही बॉडी ह्या ग्राउंडपासून एवढ्या हाईटपर्यंत नेण्यासाठी
काहीतरी आपल्याला लिफ्ट करण्यासाठी वर्क डन लागलं असेल, फोर्स लागला असेल, कारण आपण ग्रॅव्हिटी ही डाऊनवर्ड असतंय अर्थच्या साईडला, त्या ग्रॅव्हिटीच्या अपोजिट साईडला आपण ती काहीतरी बॉडीला लिफ्ट केली म्हणजे काहीतरी फोर्स पण लागला. आता तेच पाहूया, समजा ही जी बॉडी आहे तिचं मास आपण कन्सिडर केले आहे, हे मास असणार आहे त्याची, आणि एच हाईट एचपर्यंत आपण काय केलं तिला वरती लिफ्ट केली व्हर्टिकल, बरोबर. आता याला जे लिफ्ट करण्यासाठी काहीतरी अपवर्ड फोर्स लागला असेल अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, त्याला आपण एफ जर कन्सिडर केलं, तर हा एफ किती असणार आहे, एवढी जी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी असणार आहे खालची त्याच्या अपोजिट तेवढ्या फोर्सने आपण म्हटलं, म्हणजे हा फोर्स आणि ही ग्रॅव्हिटेशनल एनर्जी काय असणार आहे, इक्वल असणार. तर ग्रॅव्हिटेशनल आपण एम जीने दाखवतो, एम जी म्हणजे त्या बॉडीचं वेट. म्हणून याच्यात वर्कडन किती झालं, तर वर्कडन इक्वल टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इंटू डिस्प्लेसमेंट, हा वर्कडनचा फॉर्म्युला. तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपण एम जीने दाखवतो आणि डिस्प्लेसमेंट हाईट झाली ती एच, फॉर्म्युला काय भेटलं आपल्याला, डब्ल्यू इक्वल टू एम जी एच म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, कारण जेवढं वर्कडन झालं तेवढीच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असतं, त्याला आपण युनिट युनिट करतो, यू इक्वल टू त्याला एम जी एच म्हणजे आपल्याला हा त्याचा फॉर्म्युला भेटला. काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ई इक्वल टू एम इंटू जी इंटू एच, एम म्हणजे त्या बॉडीचं मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, आणि एच म्हणजे हाईट, त्याची तिची जीची व्हॅल्यू आपण 9.8 घेतो, ही ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू त्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतात त्यावेळेस ती व्हॅल्यू तिथं आपल्याला यूज करावी लागते. त्यानंतर नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी. आता आपण पोटेन्शियल एनर्जीचा स्टडी करू, आता पाहूया दुसरी एनर्जी कायनेटिक एनर्जी. द एनर्जी पजेसेस बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स स्टेट ऑफ मोशन, म्हणजे त्याच्या स्टेटमध्ये मोशनमुळे काय होणे चेंज होणे, बरोबर, त्याची स्टेट चेंज होणे त्यालाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो, ते डिनोट करतो आपण के. मग फॉर एक्झाम्पल फास्ट मुव्हिंग स्टोन किंवा रोलिंग बॉल, मुव्हिंग कार, हे सगळे एक्झाम्पल कशाचे, मेकॅनिक कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल, बरोबर. आता त्या कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पण आपल्याला स्टडी करायचं, काय की के इक्वल टू 1/2 mv² ते ॲक्च्युली आलं कसं कायनेटिक एनर्जीसाठी, तर पहा द कायनेटिक एनर्जी पजेसेस बाय मुव्हिंग बॉडी कॅन बी मेजर्ड बाय द अमाऊंट ऑफ वर्क विच द मुव्हिंग बॉडी कॅन परफॉर्म बिफोर कमिंग टू रेस्ट. काय काय सांगितलं की कायनेटिक एनर्जी पजेसेस बाय मुव्हिंग बॉडी, आता जी मुव्हिंग बॉडी त्याची कोणती एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी असते, कॅन बी मेजर्ड, तिला कशी मेजर्ड केली जाते, बाय द अमाऊंट ऑफ वर्क, म्हणजे किती वर्क झालं, कशासाठी, ती जी काय मुव्हिंग बॉडी होती तिला रेस्ट पोझिशन लागण्यासाठी किती वर्क झालं, म्हणजे किती फोर्स लावा लागला, त्याच्यावरून आपण कायनेटिक एनर्जी मेजर करतो. टू कॅल्क्युलेट इट अँड अपोजिंग फोर्सेस अप्लाइड टू स्टॉप द बॉडी अँड द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द अपोजिंग फोर्सेस कॅल्क्युलेटेड, त्याच्यात आपण काय कॅल्क्युलेट करतो किती बॉडीला मोशनमधून स्टेट स्टॉप करण्यासाठी किंवा रेस्ट लागण्यासाठी किती फोर्स लागला किंवा किती वर्क डन लागलं ते आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करतो. मग कन्सिडर करूया तिची की बॉडी होती मूव्हिंग, त्याचं मास होतं एम, आणि ती फेव्हायला होती स्पीडने काय होत होती, मूव्ह होत होती. आता इट इज बॉट टू रेस्ट, म्हणजे तिला रेस्ट लाडण्यासाठी आपल्याला काहीतरी अपोजिंग फोर्स लावायला लागला, त्याला आपण एफ. त्यानंतर लेट ए विथ युनिफॉर्म रिटार्डेशन. आता रिटार्डेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशनच्या अपोजिट असतं रिटार्डेशन, बरोबर. ॲक्सेलरेशन म्हणजे जे काही बॉडी तिला आपण स्पीडमध्ये आणले त्याला ॲक्सेलरेशन म्हणतो, बरोबर. तेच ॲक्सेलरेशन जर आपल्याला कमी करायचं असेल, म्हणजे मुव्हिंग बॉडी तिला जर आपण ब्रेक दाबलो तर गाडी थांबत थांबत जाते, त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. तो ए म्हणून आपण काय घेतला, रिटार्डेशन म्हणजे अपोजिट टू ॲक्सेलरेशन. प्रोड्युसेस बाय, आता रिटार्डेशन का आलं, कारण आपण काय केलं, ह्या बॉडीला इक्वल अपोजिंग फोर्स लावला काहीतरी थांबवण्यासाठी किंवा त्या गाडीचे ब्रेक दाबले, हा झाला त्याचा अपोजिंग फोर्स. अँड बॉडी ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स, आता ब्रेक दाबल्याच्या नंतर पण गाडी थोडंफार डिस्टन्स जाते आणि मग थांबते, तर ते डिस्टन्स आपण घेतलं समजा एस, हे ते डिस्टन्स आहे. त्यानंतर आपण याची कायनेटिक एनर्जी काढणार आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी इक्वल टू काय असणार आहे, द वर्क डन बाय द रिटार्डिंग फोर्स टू स्टॉप, जे आपल्या ती बॉडी थांबवण्यासाठी किंवा गाडी थांबवण्यासाठी जेवढा फोर्स लागेल किंवा जेवढं वर्क डन लागेल ते इक्वल टू असणार त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी, म्हणजे के इक्वल टू, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय, रिटार्डिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आपण हा पाहिला, म्हणजे के इक्वल टू काय झाला, एफ इंटू एस, एफ म्हणजे फोर्स आणि एस म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट. पण आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे की फोर्सची व्हॅल्यू काय, मास इंटू ॲक्सेलरेशन ऑफ फोर्सचा फॉर्म्युला, बरोबर. ते झाले ते दोन इक्वेशन. आता आपण इथं जर गाडीचे पाहिले कंडिशन, तर आधी गाडी मुव्हिंगला होती म्हणजे त्याची इनिशियल व्हॅलॉसिटी आपण यू घेतली, थांबल्याच्या नंतर त्याची व्हॅलॉसिटी काय होणार, झिरो, म्हणजे फायनल व्हॅलॉसिटी काय झाली, झिरो. रिटार्डेशन झालं म्हणजे ॲक्सेलरेशन काय होणार, मायनस, मायनस आहे. आपल्याकडे इक्वेशन न्यूटन्स थर्डला की v² = u² + 2s, त्याच्यात जर आपण व्हॅल्यू पुट केला तर व्हीची व्हॅल्यू झिरो, यूच्या ऐवजी काय घेतला आपण व्ही स्क्वेअर, आणि रिटार्डेशन म्हणून मायनस आहे, बरोबर. मग हा झिरोचा स्क्वेअर झिरो झाला, व्ही स्क्वेअर, हा मायनस आणि प्लस मायनस झाला, हा 2s, म्हणजे v² - 2s, सो आपण एस काढू शकतो. हा एस जर ह्या बाजूला गेला तर एस इज इक्वल टू काय होणार आहे,
व्ही स्क्वेअर अपॉन हा काय झालं त्याला एफ आर, असं होतं ना की झिरो इक्वल टू व्ही स्क्वेअर. त्यालाच कसं सॉल्व्ह करू शकतो, हा व्ही स्क्वेअर ॲज इट इज ठेवला आणि तो काय मायनस टू ए एस होता तो लेफ्ट साईडला, अजून काय झालं प्लस टू ए एस झाला. म्हणजे हा एस काढायचा असेल झालं पाहिजे तर हा टू ए काय होणार आहे व्हीला डिवाइड झाला. आपल्याला एस इज इक्वल टू काय भेटला व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. काय काय फाईन केलं आपण, कायनेटिक एनर्जी अप इंटू एस, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन आपल्याला आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू भेटली. आता हा एस म्हणजे बरं, आता काय करायचं आपल्याला हा एफची व्हॅल्यू आणि ह्या एसची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन टू आणि थ्री या दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन वनमध्ये पुट करायचं. तर हा कशा पुट करायचा, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ एफ अँड एस इन टू इक्वेशन वन. इक्वेशन वन होता आपलं के इक्वल टू एफ इन टू एस, त्याच्यात एफची व्हॅल्यू टाकली एम ए, एसची व्हॅल्यू टाकली व्ही स्क्वेअर अपॉन टू ए. तर आपल्याला त्याच्यावर म्हटलं के इक्वल टू वन बाय टू व्ही स्क्वेअर. कसं तर ह्या ए आणि हा ए कॅन्सल होणार, हा टू अपॉन टू येतात तो झाला वन बाय टू एम टू बी व्ही स्क्वेअर झाले आपले कायनेटिक. कळलं? त्यानंतर येतं छोटंसं एक एक्सप्रेशन आहे की रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटममध्ये काय रिलेशन. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वन बाय टू एम व्ही स्क्वेअर आणि मोमेंटम लिहितो आपण बी इक्वल टू एम इंटू सी. त्याच्यावर जर आपण व्हीची व्हॅल्यू काढली तर एम काय होणार आहे पीला डिवाइड होणार, म्हणजे बी इक्वल टू काय म्हटलं आपल्याला पी अपॉन एम. व्हीची व्हॅल्यू फक्त इक्वेशन वनमध्ये पुट करायची, ते के इक्वल टू वन बाय टू एम व्ही स्क्वेअर इक्वेशन वन होतं. त्याच्यात आपण व्हीची व्हॅल्यू टाकली पी अपॉन एम, त्याचा होल स्क्वेअर झाला. बरोबर? त्यानंतर के इक्वल टू काय आला वन बाय टू, त्याचे ब्रॅकेट काढून स्क्वेअर केलं तर वन बाय टू एम इंटू बी स्क्वेअर आपण बी स्क्वेअर. इथं हा एम आणि स्क्वेअरमधला एक एम कॅन्सल झाला, काय राहिलं वन बाय टू बी स्क्वेअर आपण एम राहिला. बरं? म्हणजेच काय बी स्क्वेअर आपण टू एम, त्याच्यातून आपण टू एम केकडे पाठवलं तर बी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली आपल्याला मोमेंटमची. काय बी स्क्वेअर इक्वल टू टू इंटू एम के, त्याचा आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय लिहू शकतो मोमेंटम स्क्वेअर ऑफ टू एम के क्यूब. जर आपल्याला त्याच्यावर कायनेटिक एनर्जी काढायचं असेल तर बी स्क्वेअर आपण टू. हे झालं हे मोमेंटम की कायनेटिक एनर्जी या दोन्हीमध्ये हे रिलेट. तर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं वर्क एनर्जी थेरम, वर्क आणि एनर्जीचा थेरम. आता अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम काय सांगतं ते, तर वर्क डन बाय द फोर्स, म्हणजे जे काय फोर्स आहे त्याच्यामुळे झालेलं वर्क डन, कारण फोर्समुळेच वर्क डन होतं, ऑन ए मुव्हिंग बॉडी इज इक्वल टू इन्क्रीज इन इट्स कायनेटिक एनर्जी. ते जे काय वर्क डन असतं ते कशाच्या इक्वल असतं, तर कायनेटिक एनर्जी जेवढी वाढली त्या बॉडीच्या त्याच्या इक्वल असतं, म्हणजे इन्क्रीज इन इट्स कायनेटिक एनर्जी. हे होतं वर्क एनर्जी तर थेरम, तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर लेट एम हे आपण पाहिलं होतं की बॉडीचं मास एम आहे, ती व्हॅलॉसिटी यू ने इनिशियल व्हॅलॉसिटी यू होती त्याची. बरोबर? स्टार्टिंगला वेन अ फोर्स एफ इज ॲप्लाइड, ज्यावेळेस त्या बॉडीवर आपण एफ फोर्स ॲप्लाय केला अलॉग इट्स डायरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे त्याची परत स्पीड वाढणार तिचं, इट प्रोड्यूस एन ॲक्सेलरेशन ए अँड इट्स व्हॅलॉसिटी ऑफ द बॉडी चेंजेस फ्रॉम यू टू व्ही. इनिशियल व्हॅलॉसिटी यू होती, स्पीड वाढल्यामुळे ती व्ही झाली आणि ते डिस्टन्स एस ट्रॅव्हल करतो. मग वक्टनचा फॉर्म्युला आहे वक्टन इक्वल टू एफ इन्स टू एस. तर आपल्याला न्यूटनचं थर्ड इक्वेशन माहिती आहे की व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस, त्याच्यावर आपण डिस्प्लेसमेंट मग कशी काढलं तसं हा यू स्क्वेअर तिकडे गेला तर मायनस झाला, म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस हा इकडे गेला तर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आणि टू ए त्याला डिवाइड झाला, त्याच्यावर आपण डिस्प्लेसमेंट फाईंड करू शकतो. आणि फोरची व्हॅल्यू आपल्याला माहिती की एफ इक्वल टू काय असतो एम आहे. त्याच्यानंतर काय व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायचं इक्वेशन वनमध्ये, जे की एफ इक्वल डब्ल्यू इक्वल टू एफ इन टू एस होतं, त्याच्यात वक्टनची व्हॅल्यू फोरची व्हॅल्यू एम आहे आणि ही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट केली तर इथं काय होणार आहे पा, हा ए आणि हा ए झाला कॅन्सल, हा टू इकडं बाहेर घेतला वन बाय टू, हा एम तसाच ब्रॅकेटमध्ये राहिला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता ह्या टू वन बाय टू एमने काय केलं मल्टिप्लाय केलं, तर काय झालं वन बाय टू एम यू स्क्वेअर मायनस वन बाय टू एम यू स्क्वेअर, म्हणजे ही झाली फायनल कायनेटिक एनर्जी, ही झाली इनिशियल कायनेटिक एनर्जी. बरोबर? म्हणून आपण लिहू शकतो की के एफ मायनस के एफ, म्हणजे वर्क काय के एफ म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस के आय म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी. एफ कायनेटिक फायनल एनर्जी आपली काही वन बाय टू एम यू स्क्वेअर, इनिशियल आली वन बाय टू एम यू स्क्वेअर. हे सुद्धा आपल्या कशाचं वर्क एनर्जीचं थेरम. वर्क डन इक्वल टू काय असू शकतं इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी. पहा फायनल मायनस इनिशियल केलं तर तेवढी झाली इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी. फॉर एक्झाम्पल गाडी आधी 40 स्पीडने जात होती, नंतर ती 20 स्पीडने गेली, म्हणजे त्यात किती कायनेटिक एनर्जी झाली तर 40 - 20 20 ही झाली त्याची टोटल इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी, किंवा त्याला आपण त्याचा वर्क डन म्हणू शकतो. हे होतं वर्क एनर्जीचा प्रिन्सिपल, याच्यावर प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचे पहिला फॉर्म आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल म्हणजे एका लाईनमध्ये, बरोबर? रोटेशनल म्हणजे सर्क्युलर. ओके, हे लक्षात ठेवतो. तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, द मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन पाथ इज कॉल्ड द ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं
की ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे किंवा लिनियर मोशन पण म्हणू शकतो आपण त्याला, की जे काही एका लाईनमध्ये मोशन होतं एका स्ट्रेट पाथमध्ये त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. अँड द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ड्यू टू इट्स मोशन, त्या मोशनमध्ये त्या बॉडीमध्ये आलेली कायनेटिक एनर्जी स्ट्रेट लाईनमध्ये त्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो. म्हणजेच कार मूव्हिंग इन अ स्ट्रेट पाथ हे त्याचं एक्झाम्पल होतं, ही झाली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सेम तसंच रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, इफ अ बॉडी रोटेट्स अबाउट एन ॲक्सिस, म्हणजे ॲक्सिस आहे आणि बॉडी त्याच्या भौतिकामध्ये रोटेट होते, तर मोशन इज कॉल्ड एज अ रोटेशनल मोशन. त्याच्यामुळे जी एनर्जी येते त्या बॉडीमध्ये त्याला आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतो. स्पिनिंग टॉप भोवरा, भोवऱ्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते. त्यानंतर पुढचा टाईप आहे व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, तर व्हायब्रेशनमुळे येणारी एनर्जी म्हणजे व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. इफ अ बॉडी मूव्स टू अँड फ्रो, टू अँड फ्रो म्हणजे मागे पुढे, जर अशी बॉडी होत असेल इट्स मेन पोझिशन, द मोशन इज कॉल्ड एज अ व्हायब्रेशन मोशन. त्याला म्हणतो आपण इथं मेन पोझिशन, इकडे एकदा गेलं परत मागा, म्हणजे घड्याळाचं पेंडुलम, त्याच्यात व्हायब्रेशनल मोशन असतं. बरोबर, द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ड्यू टू इट्स व्हायब्रेशन मोशन, त्याच्यामुळे त्या बॉडीमध्ये आलेली कायनेटिक एनर्जी त्याला आपण म्हणतो व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. मग याचं एक्झाम्पल असू शकतं की वायर क्लॅम्प आहे तर बोध एंड, दोन बाजूला आपण वायर काय केली क्लॅम्प म्हणजे पाच, आणि मध्ये काय केलं तर प्लिंक असं ओल्ड, त्याच्यात कोण त्याच्यात जे व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे त्याच्यात व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होते. कळलं इथपर्यंत, त्यानंतर कन्झर्वेशन आपण पार्ट.